काम करून इथे डांबीकरण करून इथला हा जो प्रॉब्लेम आहे खड्ड्याचा हा सॉल्व्ह करावा, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही याच ठिकाणी रास्ता रोको करणार आहोत. पालिका प्रशासन, नगरपालिका प्रशासन. चार महिन्यापूर्वीच 8.5 लाख रुपये खर्च करून इथे हा पाण्याचा हॉल बसवण्यात आलेला होता. नगरपालिका शिवण्णा आणि पाणीपुरवठा विभागाला बऱ्याच वेळा सूचना करून सुद्धा या हॉलचं काम आजपर्यंत केलेलं नाहीये. उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेलं बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर असलेला या लोखंडी पुलाजवळ गेल्या अनेक दिवसापासून खूप मोठा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्याचं मुख्य कारण असं आहे की इथे गेल्या 4 महिन्यापूर्वीच 8.5 लाख रुपये खर्च करून इथे हा पाण्याचा हॉल बसवण्यात आलेला होता. परंतु या पाण्याचा हॉल गळत असल्यामुळे, या हॉलला गळती लागल्यामुळे इथे गेल्या 4 महिन्यापासून कंटिन्यू पाणी साचलेलं असतं आणि त्यामुळे इथे बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत. काही पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी सुद्धा या धक्क्यामध्ये पडलेले आहेत. नंतर काही शाळेचे विद्यार्थी, आजपासून शाळा सुरू झालेली आहे आणि यापुढे या ठिकाणी मोठमोठे ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे. आम्ही तोंडी नगरपालिका शिवण्णा आणि पाणीपुरवठा विभागाला बऱ्याच वेळा सूचना करून सुद्धा या हॉलचं काम आजपर्यंत केलेलं नाही आहे. या 8 दिवसात जर या हॉलचं काम नाही केलं तर आम्ही ह्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत. आम्ही नगरपालिकेला या माध्यमातून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक विनंती करतोय की त्यांनी येत्या 8 दिवसात या हॉलचं काम करून इथे डांबीकरण करून इथला हा जो प्रॉब्लेम आहे खड्ड्याचा हा सॉल्व्ह करावा, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही याच ठिकाणी रास्ता रोको करणार आहोत.
आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.